नेली होती, नंतर रामला रामाला खऱ्या अर्थात खूप सारे प्रयत्न करावे लागले. इथे लगेच पेनलाइज केलं जातं, त्यासाठी या दोन धावा या पेनल्टीवर हरलेले कित्येक संघ आपण पाहतोय. 110 धावांचा पाठला करत असताना दोन धावांच्या पेनल्टीवर हरलेला संघ आपण पाहिलाय, त्याच्यामुळे ही लक्ष्मण रेषा लक्षात ठेवायची आहे. चार षटकांचा खेळ सांगोली बनाम ओम स्पोर्ट्स पडग्या दोन संघ दरम्यानची लढत. गावदेवी सांगोली नाणेफेकीचा कौल जिंकते. पहिला चेंडू खूप लांबून आणि दुरून खेळण्याचा प्रयत्न भगवान भसे याचा. नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज उभा निखिल म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवर, गोलंदाज सागर पारधी. 24 चेंडूंचा खेळ मात्र इथे रंगणार. 24 चेंडूंचा पूर्वार्ध आणि 24 चेंडूच्या उत्तरार्धावर नटलेलं हे अंक. क्रिकेटचं पर्व सुरू झालंय. शॉर्ट टप्पा, आता मात्र शॉर्ट टप्प्याला निरखून पाहिला. पहिला चेंडू तयार नव्हता भगवान मसे, एक वन मॅन आर्मी या संघाची. आणि अशा प्रकारे डीप स्क्वेअरच्या मधून आलाय हा पहिला चौकार. नक्कीच गणरायाला मात्र नमन केलं जात आहे. खऱ्या अर्थाने श्रृंखला सुरू होण्यापूर्वी आपण पाहिलं रोशन पाटलाने या सर्व आयोजकांच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली दिली गेली. एक चांगलं कार्य आपण पाहतोय. तर अशा प्रकारचं इथे गणरायाला नमन केलं गेलं आणि त्याचप्रमाणे पडग्या संघाची सुरुवात या चौकाशी केली. भगवान मसे पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा शॉर्ट टप्पा. आता माझा भिरकावण्याचा प्रयास होता, स्पेशल जरूर फसला होता, छत्रक्षकही फसला. रनिंग बिटवीन पहिल्यांदा खूप स्लोवर धावला की काय, भगवान मसे थांबला होता. कारण आपल्याकडे पद्धत आहे, चेंडू एकदा हवेत उडाला प्रीतम पाटील सर की फक्त चेंडूकडे पाहत बसायचं, धावायचं नाही. अशा प्रकारची क्रिकेट आम्ही कित्येक वेळा पाहिली आहे आणि तोच खेळ थोडासा मैदानामध्ये पाहतोय. आणि हा मात्र सुटलेला झेल, दोन धावा जरूर दिल्या या चेंडूवरती, परंतु हा झेल ज्या वाघाचा सोडलाय तो वाघ मात्र भगवान मसेची खेळी या सांगोली संघाला मात्र महागडी पडू नये. कारण सांगोली संघ आणि पडगे या दोन संघांदरम्यानची पहिली लढत आहे. भगवान मसे एक आक्रमक फलंदाज आहे, त्याच्या नावावरती कित्येक रिकॉर्ड्स आहेत. आणि पडगे संघाला आकारणी देण्यासाठी हा संघ मात्र चांगला बनला गेलाय. हा चेंडू मात्र आता फाईन लेगच्या मधून चेंडू ट्रॅव्हल होणार, जाणार सरळ सीमा रेषा बाहेर चार धावांसाठी. धन्यवाद. तर या टूर्नामेंटचा सर्वात हायेस्ट स्कोर 41 याच्यावरनं मैदानाची आपण पाहतोय खेळ कसा होईल. आणि 31वा हा चौकार आहे. किरण म्हात्रे साई यांचा गुणलेखनाची भूमिका पहा, अगदी पहिल्या धडाक्यातच त्यांनी आपली गुणवत्ता दाखवली. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन, ते इम्प्रेशन टाकलं जात आहे. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्या फॉलो थ्रूमध्ये प्रयास केला. मी तू तू जरूर झालं. भगवान मासे जवळपास अर्धे पिचपर्यंत गेला पण नकार ही स्वतःचा दिला, चांगला कॉल होता. आतापर्यंत 10 धावफलकावर लागल्या गेलेत. काल झालेल्या सामन्यांमध्ये दर्जेदार गोलंदाजी उल्वा संघाच्या संघ प्रतिष्ठ पहिल्या सामन्यामध्ये केली, नंतर मात्र दर्जेदार खेळ करत उल्वा संघ वाईल्ड कार्डच्या एंट्रीचा फायदा घेत सुपर फोरमध्ये पोहोचला. पुन्हा एकदा त्याच दिशेनं म्हणजे मिडविकेट सॉरी डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडू आणखीन एकदा जातोय सीमारेषा बाहेर चार धावांसाठी. तू आज सुन ले इतने भी हमले कर ले, इंडियन आर्मी है फौलाद और तू कायर की औलाद, इंडियन आर्मी है फौलाद और तू कायर की औलाद. इतने क्यों तुम डरते हो छुप कर वार करते हो, इतने क्यों तुम डरते हो छुप कर वार करते हो, फायदा उठा के नरमे का आ जाओ फेस टू फेस फिर देखो जलवा इंडियन आर्मी का, आ जाओ फेस टू फेस फिर देखो जलवा इंडियन आर्मी का. धन्यवाद डीजे. तर इंडियन आर्मीचं गुणगान इथं गायलं जात आहे की लक्षात घ्या, ही मंडळी सीमेवरती लढतीय, उभी राहतीय, -10 degree उभी राहतीय. आपण आपल्या मनाजोगे खेळ करण्यासाठी इथे आलोय, तरीही थंडीमध्ये
अगदी खऱ्या अर्थाने स्वेटर पार्टी घेऊनच फिरतोय. तिथे मात्र मंडळी ही आपल्यासाठी झटते आणि आपण इथे मात्र आनंदाने मोठमोठ्या गप्पा मारतोय. या गप्पांना कुठेतरी पूर्ण विराम द्या आणि स्वतः सक्रिय व्हायचा प्रयत्नही करा सगळ्यांनी. या दरम्यान प्रत्येक मॅचसाठी संपूर्ण स्पर्धेमध्ये एक फार मोठं चांगलं योगदान पाहतोय. साई शक्ती एंटरप्राइजेसचे ओनर आदरणीय जितेंद्र पाटील यांच्याकडून कसल्याही प्रकारच्या हॅट्रिकसाठी तब्बल 1111 रुपयाची बक्षीस. षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक या दोन हॅट्रिकसाठी मात्र चौकार हॅट्रिक नाही आहे, विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1111 रुपयाची चांगली बक्षीस लगावली गेली आहे. स्वर्गीय गणपत बाळ पाटील मैदान आपण पाहतो आणि स्पर्धेचे मुख्य आयोजन गोल्डन मॅन भाजपा युवा नेते सर्वांचे लाडके रोहन पाटील सालाबाद प्रमाणे पुन्हा एकदा सुसज्ज असं हे मैदान सजवलं गेलं आहे. चांगली स्पर्धा आयोजित केली गेली आहे. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज अमर माटे, सुरेख फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनच्या दिशेनं. एक धाव पूर्ण केली गेली, हळुवारपणे एक धाव घेतली आणि अशा प्रकारे ओम स्पोर्ट्स पडगेत संघ धावपळकर धावा लागल्या जात आहेत तब्बल 16. कारण संदीप सर जर आपण या संघांकडे पाहिलं तर पूर्वी एकच नाव असायचा संघांना, आता ओनर्स बदलले, मालक बदलले आणि बदललेल्या मालकांना आधार घेत मात्र इथे फटकावला गेलाय एक चांगला फटका, अतिशय दर्जेदार फटका, पहिला षटकार. एकोणतीसावा षटकार वाईटेश मिडवेकेच्या डोक्यावरून लगावला गेलाय. चांगला फटका पाहिला आपण आणि या निखिल मात्रेच्या बॅटमधून आलाय हा एक दर्जेदार फटका. या धावा मात्र संघाला बळ पुरवतील. धापलकावर धावा लागल्या त्या तब्बल आतापर्यंत 22. अमर माते एक धाव पूर्ण केली जाते. चेंडू मात्र सिली मिडॉफला ट्रॅव्हल केला होता, एक धाव पूर्ण केली, चांगल्या प्रकारे टान्स बदलला, एक धाव घेतली एक धावेनं. एक दर्जेदार क्रिकेट आपण पाहतोय संदीप सर, कारण एक मोठा फटका आल्यानंतर चांगल्या चेंडूला सन्मान दिला आणि सन्मानार्थी मात्र एक धाव पूर्ण केली गेली. तर नक्कीच सर, याच दरम्यान खऱ्या अर्थानं तिरंगा चषकाचे यशस्वी आयोजक आणि उत्कृष्ट निवेदक आमचे परम मित्र एक चांगले मराठी समालोचक राजेंद्र भगत सर चिरणे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो आपण मंचावरती या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं. ओ टू दिनेश सर धन्यवाद. तर साहेबांचं आपलंही स्वागत केलं जात आहे. आपणही या आम्हाला जॉईन ठेवा, कारण नवनवीन अनुभव आम्ही शिकत राहू. पण खरे अर्थानं प्रत्येक माणसाकडून काहीतरी शिकलं गेलं पाहिजे. प्रत्येक माणूस प्रत्येकाला काहीतरी शिकवत असतो. शिकण्याची हिंमत फक्त आपल्यात असावी लागते. परंतु खरे अर्थानं इथे मात्र अप्रतिम चेंडू पडला आणि डावी यष्टी गोल केली. भगवान मतेला मात्र, भगवान वसेला मात्र फार वळवळू दिलं नाही आणि अशा प्रकारे पहिला मोहरा बाद झाला तो ओम स्पोर्ट्स पडगे संघाचा. संघाची धावसंख्या 23 असताना तर नक्कीच अतिशय सुरेख सुमधुर संगीत. जिजाऊ पोटी शिवबा जन्माला कसा आला, मराठ्यांचा प्रत्येक अश्रू तिने डोळ्यात साठवला होता. मराठ्यांचा प्रत्येक अश्रू तिने डोळ्यात साठवला होता, देऊन तेजस अश्रू भवानी मातेस तिने मराठ्यांचा धनी मागितला होता. जन्माला येण्यापूर्वी राष्ट्राला अर्पण करणारी पहिली माय म्हणजे जिजाऊ. आणि खऱ्या अर्थानं हाच छावा सह्याद्रीचा छावा झालाय. अप्रतिम कामगिरी मात्र इथे मैदानावरती पाहतोय. एक धाव केली जाते अल्पेश भोईरच्या माध्यमातून, खातं खोललं जात आहे. या षटकामध्ये आतापर्यंत संमिश्र खेळ आपण पाहिला. एक 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 मोठा फटक्यानंतर फक्त 10 धावा षटकामध्ये मोजल्या गेल्या. 24 धावा दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावर लागत आहेत. ओम स्पोर्ट्स पडगे संघ गावदेवी सांगोली संघाच्या विरोधात खेळताना सांगोली संघाचा खेळ सिरोळ्यांच्या मैदानावरती कित्येक वेळा बहारदार झालाय. तोच बहारदार खेळ पुन्हा एकदा या स्वर्गीय गणपत बाल पाटील मैदानावरती केला जाईल का. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2019 भव्य दिव्य श्रंखलेमध्ये असाच खेळ रंगला जाईल का. मी म्हटलं होतं की सांगोली संघाचा खेळ हा शिरोळ्यांच्या मैदानावरती अप्रतिम झाला.
तृतीय क्रमांकाचा पारितोषिक रजनीमध्ये कमावलाय, म्हणजे तो कॉन्फिडन्स घेऊन कुठेतरी हा संघ खेळणार. परंतु प्रीतम पाटीलच्या अखत्यारीमध्ये असलेला संघ, मचिंद्र असेल यासारखे मंडळी या संघामध्ये खेळती आहे, यांचा हा संघ एक सक्षमचा लढा देणारा संघ आहे. तो संघ पुन्हा एकदा अप्रतिम खेळ करत या सांगोली संघाला प्रभावित करेल का, की सांगोली संघ आपला तो आत्मविश्वास पुन्हा एकदा धुनावेल का. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर केतन देशमुख, तर ऑन स्ट्राईक अल्पेश भोईर. मागच्या वर्षीमध्ये रजनी गोटच्या रजनीमध्ये लागोपाठच्या सहा चेंडूवर सहा षटकार लगावण्याचा भीम पराक्रम करणारा हा बेताज बादशाह यंदाच्या फॉर्ममध्ये तात्पडताना पाहतोय. तात्पडताना पाहिलं मी म्हटलं होतं की तात्पडताना पाहतो या चेंडू जो टचमध्ये असताना मच्छिंद्र मात्र तर सीमारेषेच्या बाहेरच गेला असता, पण तो चेंडू सीमारेषेबाहेर जाऊ शकला नाही, निश्चित कनेक्ट होऊ शकला नाही. आली निव्वल एक धाव. रिया राणी या नावानं प्रसिद्ध असलेले रिया राणीचे सर्वे सर्व आमचे रायगड क्रिकेट समालोचक असूनचे पाठीचा कणा सुभाष ठाकूर साहेब यांच्याकडून लागोपाठ दोन षटकार लगावल्यास 1000 रुपयाची बक्षीस देते आहे. षटकाराचा आगाज केला आणि खऱ्या अर्थानं निखिल मात्रेनं आमच्या डोक्यावरून दिला सरळ भिरकावून डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. इथे मात्र बापाचा बाप शिवबा जन्माला, पण इथे मात्र बाप होण्याचा प्रयत्न दीप माळीनं केला. छोटा असला तरी मोठा घास घेण्याचा चांगला प्रयत्न, हा सिक्स वर असलेला झेल घेण्याचा चांगला प्रयत्न केला होता. जवळपास त्याने तो झेलला होता, म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसायला लागलेत. काही दिवसांनी तोही मैदानामध्ये दिसेल. फक्त आपला खेळ लक्ष देऊ नका, शिकून मैदानामध्ये या. आदरणीय नकुळशेठ जोशी यांचंही आगमन होत आहे, त्यांचंही मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. एक मोठी स्पर्धांच्या माध्यमातून मात्र संपन्न झाली. आम्हालाही तिथे मात्र आमंत्रण होतं, परंतु बिझी शेड्यूल त्याच्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही आहेत. तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला आहे, धापलकावर धावा लागल्या गेल्यात. त्यात तब्बल 31 एक बाद 31 आतापर्यंत 41चा हायेस्ट आहे या मैदानावरती. किती धावा जमवल्या जातील पहिल्या सामन्यामध्ये तो हायेस्ट तोडला जाईल का. गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा सज्ज केतन देशमुख, तर ऑन स्ट्राईक मात्र निखिल मात्रे. फुल टॉस चेंडू फिरकावलाय लॉग ऑनच्या दिशेनं. एक धाव फक्त मिळतीय, फक्त आणि फक्त एक धाव्यानं आपला एंड बदलला. कशा प्रकारचा खेळ केला जातोय, अजून थंडीनं सुरुवात केली नाही आहे, परंतु बॅट अचानक थंड झाली की काय. ज्याप्रमाणे चांगला फटका याच्या पहिल्या चेंडूवरती लगावला होता निखिल मात्रेनं, पण तो अल्पेश भोईर की ज्याला मागच्या 2 वर्षापासून चांगली संधी मिळती आहे, गिअर बदलला त्या माणसानं आणि क्रिकेटमध्ये आपली परिपक्वता सिद्ध केली. पण तो क्रिकेट असा खेळ आहे की तुम्हाला दररोज सिद्ध करावं लागतं, तरच तुम्ही ताऊन सुलाखून निघता. एक परफॉर्मन्स तुम्हाला लाईफ टाईम टिकू शकत नाही. हा मात्र फुल टॉस चेंडू लाईफ टाईम टिकू दिला नाही आहे आणि अशा प्रकारे आक्रमण जारी केलं. साधा सोपा चेंडू आपल्या रडरमध्ये आला, दिला डीप स्क्वेअरच्या डीप स्क्वेअर लेगच्या मधून फेकून सहा धावांसाठी. एकतीसावा षटकार, 31 हा खेळ कदाचित पडगे संघात घेऊन आलाय. चौकारही 31 लागावला, षटकारही 31 जातोय, धापलकावर धावा लागला जातात. तब्बल 1 बाद 38 एक चांगल्या धावसंख्येकडे आगेकूच करतोय. तो म्हणजे हा संघ ओम स्पोर्ट्स पडगे संघ. कारण बऱ्याच वेळेला संदीप सर आपलीही गोची होते टीमची नावं घेताना. मी मगाशी म्हटलं होतं की पूर्वी एकच टीमचं नाव असायचं, पॅकर्स बदलले, टीमचे मालक बदलले आणि मालक यायला लागले टीमला. सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे, त्याच्यामुळे ह्या टीम बदलायला लागल्या. पोरं ही मागच्या दिवशी 2-3 पोरं वेगवेगळे दिसत आहेत आणि पहिले 7 मात्र तेच. 1000 रुपयाची बक्षीस या चेंडूवरती मोहर होती 1000 रुपयाची. रिया राणीचे सर्वे सर्वा
सुभाष ठाकुर यांच्याकडून बॅक टू बॅक दोन षटकारांसाठी 1000 रुपयाची बक्षीस ती कमावली गेली अल्पेश भोईरनं. म्हणजे आजची रात्र सोडवली आहे, 500 रुपये घरी द्या, 500 रुपये खिशात ठेवा आणि आलाय हा दमदार षटकार. या क्रिकेट संघाचं नाव गाजतय रायगड जिल्ह्यामध्ये, रोहन पाटील दादांचं नाव गाजतय रायगड जिल्ह्यामध्ये. या क्रिकेट संघाचं नाव गाजतय. हॅलो, पाणी नाही ते मैदानामध्ये. राखीव खेळाडू पाणी घेऊन जायचंय. बॅटिंग वाला हॅलो. तर नेक्स्ट मॅचसाठी साई टीम आणि कुडाळ टीम ज्या संघांना विनंती करेन, आपण मंचावर येऊन आपला टी शर्ट या ठिकाणी घेऊन जायचं आहे. प्रशांत वाघपंजे संपूर्ण आमचे साईगावचे मित्रपरिवार उपस्थित झालेत. तर मी विनंती करेन दोन्ही संघांचे खेळाडू आपण या पण मंचावर टी शर्ट घेऊन जायचं आहे. आणि फर्स्ट इनिंग संपली की लगेच या ठिकाणी टॉस संपन्न केला जाईल. या दरम्यान खऱ्या अर्थानं क्रिकेटवरती प्रचंड प्रेम असणारे व्यक्तिमत्व आमचे तारागावचे ज्ञानेश्वर पवार यांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. उपस्थित सर्व कर्णाला ग्रामस्थ या पंचक्रोशीमध्ये ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ मान्यवर सर्वांना विनंती करतो आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. इथे चांगला फटका आपण पाहतोय. स्वतःच्या फॉलोअपने चेंडू फील्ड केला, एक धाव कम्प्लीट केली आहे पडगे संघाच्या दोन्ही फलंदाजानं. कालची रात्र तुम्ही पाहिले तर खेळपट्टी पूर्णपणे गोलंदाजांना साथ देणार आहे आणि पूर्णपणे लो स्कोरिंग सामने दिनेश पाटील सर आपण पाहिले कालच्या रात्रीमध्ये. आज मात्र संघर्ष करावा लागेल धावांसाठी प्रत्येक संघानं. नक्कीच रोशन पाटील संघर्ष करावा लागेल, परंतु आज काल संघर्ष झाला, परंतु कालचा संघर्ष तुम्हाला सामर्थ्य पुरवत असतो, ते सामर्थ्य आज मिळालं, ओळख पटवली आणि पहिल्या सामन्यामध्ये रेकॉर्ड बनवला, कालचा हायेस्ट स्कोर झाला. धाबलक्यावर धावा लागल्या गेल्या, तब्बल 45. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. सूरज भोपे गोलंदाजीच्या मार्कवर चांगला फटका आहे, दर्जेदार फटका, फाईन लेगच्या मधून चेंडू जातोय 152 सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. जाणता राजा तो शिवाजी माझा, जाणता राजा शिवाजी माझा, बसलाय घोड्यावर तो, बसलाय घोड्यावर तो, बसलाय घोड्यावर. तर कुडावे टीमच्या संघाने काय देखील विनंती करेन, आपण स्टेजवरती आपण आपलं टी शर्ट घेऊन जायचं आहे. लगेच आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं आहे पहिली इनिंग समाप्त होण्यापूर्वी. दिनेश सर, तर नक्कीच कुडावे संघ आज आपण खेळताना दिसेल. शेखर पाटीलचाही आपण आवाज ऐकू. कुडावे संघ एक चांगला नवतरुणांना एकत्र घेत खेळ सुरू केला या संघानं. बऱ्याच महिन्यानंतर हा संघ मात्र येतोय. चेंडू द्यायचा मैदानामध्ये, चेंडू त्या मैदानामध्ये चेक करताना दोन चेंडू चेक करून ठेवा, एक पंतांजवळ द्या. बॅटिंग येणाऱ्या ज्या वेळेला बॅटिंग येईल त्यांनी लक्षात घ्यायचे की दोन चेंडू चेकिंग करायचे. इथून दोन तीन चेंडू फेकण्यात मध्ये काही अर्थ नसतो, पॉईंट नसतो, वेळही जातो. 20 मिनिटांमध्ये पूर्वार्ध संपला पाहिजे, त्याच्यामुळे चेंडू मात्र जमा करून घ्या आपल्याकडे एक्स्ट्रा एक. कारण पूर्वी आपण पाहतोय संदीप सर की एक चेंडू च्या मागे अख्खा गाव असायचा, चेंडू जर हरवला तर बॅट अख्खा दिवस जायचा चेंडू शोधायला. आता चेंडू थोडा जरी जाळीमध्ये गेला तर फिरकती नाही कोण तिकडे की तो चेंडू आणायचा आहे की नाही आणायचा आहे. एवढे चेंडूंचीही किंमत कमी झाली, माणसाबरोबर चेंडूलाही मात्र दुय्यम स्थान आलं. आणि अशा प्रकारे पाहतोय गेलेला चेंडू गेला, नवीन चेंडू नवीन डाव आकारला जातोय. कारण
रात गई बात गई वाला तो खेल सुरू झालाय. तू नहीं और सही, तू नहीं और सही और सही और सही करत करत या बाईक न कित्येक सीट बदलल्या मागच्या. छंड हवेत येतोय, बराच वेळ हवेत राहील, क्षेत्ररक्षक खाली आहे, झेलच्या खाली. वाटलं होतं की आज झेल होणार नाही, ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षक त्या झेलच्या खाली होता, वाटलं होतं की कदाचित हा झेल होणार नाही, आणि अशा प्रकारे झाला नाही. दोन धावा या चेंडूवरती आल्या, धापलकावर धावा लागल्या, तब्बल 51. पहिलं अर्धशतक या श्रंखलेमधलं झालंय ओम स्पोर्ट्स पडगे संघाचं. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. अप्रतिम खेळ पाहतोय. भगवान मसेनं अतिशय सुरेख सुरुवात करून दिली. निखिल मात्रे अल्पेश भोईरनं साथ चढवला गेलाय, म्हणजे आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. अल्पेश भोईर 6 चेंडूमध्ये 20 धावा करून आपल्या संघासाठी अप्रतिम खेळ दाखवतोय. 3 चेंडू सुरेज भोपी, पुन्हा एकदा झेलच्या खाली. हा क्षेत्रचे झेल टिपणार का? परंतु तू तू मी मी काहीतरी खेळ बिघडला जातोय. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. कदाचित मला वाटलं होतं की सांगोली संघ जर शिरडोंचा मैदान सोडला तर इथेही चांगली कामगिरी करेल, कारण ज्या वेळेला संघ फायनलमध्ये पोचतो त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला असतो, तो कॉन्फिडन्स दिसत नाहीये क्षेत्ररक्षणामध्ये. कारण पहिल्या चेंडूपासून तिसऱ्या चेंडूवरती भगवान मसेचाही झेल सुटला होता. तो सुटलेला झेल, इथे सुटलेले 2 झेल, कदाचित हे सुटलेले झेल संघाला घरचा रस्ता दाखवतील. हायवेला ट्रॅफिकही खूप आहे, त्याच्यामुळे इथेच खेळ चांगला झाला आणि इथेच रात्रभर राहिलं तर चांगलं आहे, आणि नाही तर लवकर घरी जायला. मात्र हे झेल कारणीभूत ठरू शकतात. गोलंदाजच्या मार्कवर पुन्हा एकदा सज्ज सूरज भोपी, तर ऑन स्ट्राईक मात्र निखिल मात्रे. संघाची धावसंख्या जाऊन ठेवते 1-52. अतिशय सुरेख खेळ आतापर्यंत केला जातोय. 4 चेंडूंचा खेळ संपतोय. या पूर्वार्धामधील 2 चेंडूंचा वाजवी खेळ शिल्लक. कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नव्हता, ब्लाइंड शॉट म्हणता येईल याला. पूर्वी म्हटलं जायचं की डोळे झाकून मारलेला फटका, आता ब्लाइंड शॉट म्हटला जातो. मॉडर्न युग, बदललेला युग आहे. तर ब्लाइंड शॉट, चेंडू आदळला सरळ पॅटवरती, गुडघ्यावरती आदळला आणि आदळलेल्या चेंडूवरती सुद्धा एक धाव घेतली गेली. या एक धावेने धापलकावर धावा लागल्या, तब्बल 53. अंतिम चेंडू या पूर्वार्धामधील, किती धावा लिहिल्या असतील या चेंडूवरती. डावखुरा अल्पेश मात्र कशा प्रकारचा खेळ करेल, ज्यानं प्रभावित केलाय. चांगल्या चेंडूला मात्र सन्मान केला आणि खराब चेंडूने सीमारेषेवर बाहेर फेकण्याचं काम त्यानं लिलिया पेललंय. आमचे सुभाष ठाकूर यांचे मात्र तब्बल 1000 रुपयाची बक्षिसी त्यांनी मिळवली आहे. अशा प्रकारचं काम अंतिम चेंडूवर केला जाईल का? आपल्या रडारमध्ये आलेला चेंडू फिरकावला सरळ कव कॉर्नरच्या डोक्यावरून, अप्रतिम फटकेबाजी. इट्स अ हिट, माइट हिट, 6 रन्स. धावपलकावर धावा लागल्या, तब्बल 59 सर्वोच्च धावा आतापर्यंत या श्रृंखलामधल्या. येणारे 24 चेंडू एक मोठं आव्हान सांगोली संघासमोर, 60 धावांचं. परंतु पडगे संघाची गोलंदाजी पाहिली तर कशा प्रकारे केली जाईल, प्रभावित करेल का, जमवलेल्या धावा रोखण्यामध्ये सक्षम ठरेल का, किंवा ज्या दिलेल्या धावा आहेत त्या व्याजासहित वसूल करण्यासाठी हा सांगोली संघ कशा प्रकारे प्रयत्न करील, घेऊन चलतोय या उत्तरार्धामध्ये. रायगड क्रिकेट समर्थक असोसिएशनचे अध्यक्ष आणि आम्हा सर्वाला सर्वांचे आदर्श आदरणीय संदीपदादा पाटील यांच्याकडे. तत्पूर्वी वळूया सुमधुर संगीत. हॅलो डीजे. तर डीजे आपण थांबायचंय, त्या दोन्ही संघाला विनंती करून लाईन अप करू, पण मैदानाच्या आतमध्ये जायचंय. तर आपण नक्कीच वळूया आमच्या अतिथी मंचाकडे. सन्माननीय अतिथी या स्पर्धेसाठी आज आम्हाला लाभले त्या सर्वांचा मी यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. तर मी सर्वप्रथम विनंती करेन आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक आनंद मात्रे यांना की आपल्या पवित्र शुभ असते. चिरणेर गावचे आमचे परम मित्र, तिरंगा चषकचे यशस्वी आयोजक आणि एक उत्कृष्ट निवेदक, मराठी समालोचक, सन्माननीय राजेंद्र घनसंबंधी विनंती करेन. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये याचा आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून मी आनंद मात्रेने विनंती करतो आपल्या शुभ असते त्यांचा आपण यथोचित मानसन्मान करायचा आहे. लाईव्ह टेलिकास्ट आपण या कॅमेऱ्यामध्ये आपल्या गोड आठवणी नक्कीच कैद करायच्यात. त्यानंतर कुडावे टीम आणि या साई संघाच्या संघाला विनंती करेन आपण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. तर या ठिकाणी सन्मान होतो आहे सन्मान्य राजेंद्र भगत साहेबांचा, उत्कृष्ट समालोचक, त्यानंतर त्यांचे मित्र गणेश मात्रे यांना देखील विनंती करेन. आपण देखील यायचा मंचासमोर आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आल्या प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. ही खऱ्या तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. तर साई टीमचा संघनायक आणि कुडावे टीमचा संघनायक आपला शेवटचा कॉल असेल, आपण टॉससाठी लगेच मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. तर मी संकेत मात्रे यांना देखील विनंती करेन, आपण देखील यायचं आहे.
या ठिकाणी गणेश मात्रेंचा सन्मान होतोय आणि त्यानंतर सांगोरली संघाचे भीक समर्थक आणि सांगोरली संघाचे पाठीरागे आणि या संघाचे पॅकर्स सन्माननीय आदरणीय संतोषी पारधी साहेबांना विनंती करतोय आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचा आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तर संतोषी पारधी साहेबांना विनंती करेन या आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर मी विनंती करतो या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे मुख्य आयोजक चंद्रकांत पाटील यांना विनंती करी आपण आपल्या शुभ असे आपण सन्माननीय सत्कार मोदी या स्पर्धेचे सांगोरली गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व संतोषी पारधी साहेबांचा सन्मान होईल. तर नक्कीच संतोषी पारधी साहेबांचा सन्मान होतो या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि सातत्याने सांगोरली संघ त्यांचं खूप चांगलं पाठबळ राहिलं आणि आज देखील त्यांच्या माध्यमातून हा संघ या मैदानामध्ये मात्र या ठिकाणी उतरला आणि त्यांचा देखील सन्मान माहेरची उपदारशाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मानचे त्यांना एक सन्मान केलं होतं. आणि त्यानंतर सांगोरली गावचे आणखीन एक सिनियर असं ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्मान्य विश्वनाथजी देशमुख साहेबांना विनंती करेन आपण देखील यायचं मंचासमोर आपल्या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर विश्वनाथजी देशमुख तात्यांना विनंती करेन पण या आपला सन्मान स्वीकारायचा. तर साई टीम आपला संघनायक विजय पाटील त्यानंतर कुडाव्या टीमचे संघनायक पण टॉससाठी मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. तर विश्वनाथ देशमुख सातत्याने विनंती करेन. नक्कीच आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर साई टीमच्या संघनायकाला शेवटचा कॉल होतो आणि कुडाव्या टीम या पण लगेच मंचाकडे आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत लगेच टॉस केला जाईल या मंचामध्ये. तर विश्वनाथ देशमुख तात्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय या स्पर्धेचे लाडके आयोजक त्यांच्या शुभ असते या ठिकाणी या त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. तर कुडाबे टीमचा संघ नाही का या मंचाकडे टॉस केला जातो या ठिकाणी. त्यानंतर मी सन्माननीय आदरणीय अतिथी योगेश देशमुख साहेबांना विनंती करेन आपण देखील याचा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. नक्कीच आमचे मित्र जिथे गावचे क्रिकेटचे खूप मोठे फॅन संतोष म्हात्रे तुमचं देखील मी स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तर योगेश देशमुख साहेबांचा सन्मान होतोय प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सांगोरली गावचं यांचा त्यांचा ठिकाणी सन्मान केला जातोय. तर कुडाबे संघाच्या संघनायकाला शेवटचा कॉल होतोय आपण टॉस साठी लगेच मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. त्यानंतर मी विनंती करेन अर्जुन पारधी साहेबांना आपण देखील यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सन्मान स्वीकारायचा. त्यानंतर अर्जुन पारधी साहेबांना विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचा आपला सन्मान स्वीकारायचा. त्यानंतर आमचे तोंडरे गावचे सुधीर पाटील यांचा देखील सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय या आपण मंचाकडे. कल्पेश केडी यांच्या माध्यमातून सागर पारधी या खेळाडूला डब्बल 2 षटकारसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आला. तर टॉससाठी मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून तर याच दरम्यान कर्नाळा ग्रामपंचायतचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय शेखरजी कानडे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे ज्यांच्या सौभाग्यामध्ये माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांच्या समवेत खऱ्या अर्थानं कर्नाळा ग्रामपंचायतच्या सौभाग्यामध्ये विद्यमान सरपंच आहेत असे आमचे लाडके परम मित्र संदीप पाटील बारापाडा यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना विनंती करेन आपण मंचापती होऊन या ठिकाणी विराजमान व्हायचा. तर कुडाबे आणि या साई या दोन संघादरम्यान नाणेफेकी करण्याची विनंती करतोय या ठिकाणी लक्ष्मण पाटील साहेबांना की आपल्या शुभ असते आपण या सामन्यात नाणेफेकी करायचं. चार षटकांचा सामना असेल तर दोन्ही संघांना आपण या स्पर्धे नियम देखील पोहोचवले जातील. तर पुन्हा एकदा बोलूया ऐकूया सुमधुर आवाज राष्ट्रीय भाषेकडे पुन्हा एकदा बोलूया आपण संदीपजी पाटील सरांकडे. धन्यवाद डीजे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा. 14 विद्या 64 कलेचा अधिपती बाप्पा माझा गणपती गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करून वलतोय या स्पर्धेकडे. हॅलो, थँक्यू सो मच रोशन. धन्यवाद दिनेशजी पाटील.
तो तमाम आए यहाँ पर क्रीडा रसिकों का हम स्वागत करते हैं और चलते हैं इस बीच मैदान की तरफ। एक बिग फाइट मुकाबला आज के रजनी का सांगुरली बनाम पटगे के बीच में यहाँ पर शुरू हो चुका है, लेकिन जिस तरह से 59 का टारगेट यहाँ पर 60 रनों का लक्ष्य रखा है, लेकिन इस 60 के लक्ष्य को पीछा करते हुए जो यहाँ पर पूरी तरह से शुरुआती बात देखी जाए तो सांगुरली टीम की लड़खड़ाती हुई दिखाई दे रही है, ताकि दो लगातार यहाँ पर झटके भी मिल चुके हैं। गेंदबाज निखिल महात्रे को दो सफलताएं पर मिल चुकी है। त्रियासरमैन सन्मान्य आदरणीय या तारागावचे उद्योजक सन्मान्य सुरेश म्हात्रे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय। मी त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो। धन्यवाद रोशन। निश्चित रूप में हम देख रहे हैं 11 स्टार क्रिकेट क्लब तारा भारतीय जनता पार्टी के युवा नेतृत्व सन्माननीय रोहन जी चंद्रकांत पाटिल जिनके माध्यम से इस टूर्नामेंट को ऑर्गेनाइज किया गया है। जानता राजा छत्रपति शिवाजी महाराज चषक 2019 का एक शानदार पर्व हम यहां पर देख रहे हैं, लेकिन यहां से इस समय मैदान के अंदर जो मुकाबला चल रहा है, एक तरफ ओम 11 पटगे बनाम गावदेवी सांगुरली के बीच में, लेकिन दिनेश पाटिल यहां पर कल का इतिहास खोला जाए, कल के पन्ने यहां पर खुले किए जाए तो यहां पर 40 के ऊपर किसी भी टीम का टारगेट पहुंचा नहीं था, जिस तरह से हमारे स्कोरर किरण मात्रे हमें जानकारी दे रहे हैं। लेकिन आज के दिन देखिए यहां से क्या शुरुआत हो चुकी है। पहले मुकाबले में 59 रन यहां पर जोड़ने में कामयाब रही है इस समय ओम 11 पटगे की टीम, तो उसका पीछा करते हुए थोड़ी सी यहां पर पारी मुश्किल में जरूर है, क्योंकि आपको 24 गेंदे फेस करने हैं और इन 24 गेंदों के अंदर आपको 60 का पीछा करना है, क्योंकि 15 के हिसाब से आपको इस टारगेट को अचीव करना है, लेकिन ऐसे में थोड़ी सी गमचक हो रही है। ताकि पहला ओवर देखा जाए तो जिस तरह से निखिल म्हात्रे गेंदबाजी के तौर पे आए हैं, जिन्होंने जिस तरह से 5 गेंद अब तक फेंकी है और 5 गेंदों में दिनेश पाटिल 1 रन दिया है और 2 सफलताएं प्राप्त की है, तो पूरी तरह से देखा जाए तो यहां से ओम 11 पटगे की टीम थोड़ी सी हावी हो रही है इस समय यहां पर सांगुरली टीम के ऊपर। लेकिन क्रिकेट है एक अनिष्ठा भरा खेल हमेशा माना जाता है, क्योंकि क्रिकेट में जब तक अंतिम गेंद फेंकी नहीं जाती है तब तक कुछ भविष्यवाणी नहीं होती है, लेकिन ऐसे में देखा जाए तो फिर से एक बार यहां पर निखिल तैयार सामने बल्लेबाज हमारे इस गेंद को उठाया है, लॉफ किया है और यहां से जगह से खेलने का प्रयास, गेंद जा रही है लॉन्ग ऑफ क्षेत्र की तरफ 4 रनों के लिए। धन्यवाद। तर मी प्रत्येक संघांना एक विशेष सूचना देतो, या स्पर्धे नियम कंपल्सरी धावा तुम्हाला चेस करावे लागतील आणि आज 10 संघांचा पोल आहे, तर सर ज्या संघाच्या एका इनिंग्स मध्ये जास्त धावा असतील त्या संघाला पहिल्या फेरीमध्ये बाय दिली जाईल, याची सूचना मध्ये प्रत्येक संघाने घ्यायची आहे। तर ज्या संघाच्या एका इनिंग मध्ये धावा जास्त असतील 5 सामन्यामध्ये त्या संघाला या ठिकाणी बाय दिली जाईल, याची नोंद आपण घ्यायची आहे। तो जरूर यहां पर हायर स्कोर के ऊपर नजर अंदाजा किया जाएगा। निश्चित तौर पे यहां से 59 तो अब बने हैं, लेकिन आप देखना है यहां से सांगुरली टीम भी अच्छा प्रयास कर रही है, ताकि अंतिम गेंद के ऊपर चौवा लगाया है इस 4 रनों के साथ। पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है, तकरीबन रनों की बात करें तो 5 रन हम देख रहे हैं, 2 विकेट का नुकसान जरूर हो चुका है। अब यहां से 18 गेंदे बचे हैं और जीत के लिए 55 रनों की अभी भी दरकरार है। 18 गेंदे 55 रन टारगेट काफी यहां पर बड़ा बनता जा रहा है। निश्चित रूप में देखा जाए तो जिस तरह से हम देख रहे हैं 18.33 के हिसाब से यहां पर अब इस टारगेट का अचीव करना है, मुश्किलात जरूर है। यहां से देखा जाए तो गेंदबाजी में कुछ बदलाव हम देख रहे हैं, अल्पेश भुईर का इस्तेमाल किया गया है। निश्चित रूप में पड़गे की बात करें तो कल ही दिनेश पाटिल एक काफी बड़ी प्रतियोगिता जहां पर पड़गे गांव में संपन्न हुई थी, सम्माननीय नकुल जी जोशी जिनके विद्यमान से वो टूर्नामेंट हमने देखी थी, तो नकुल जी जोशी भी यहां पर आए हैं, तो उनसे गुजारिश है कि आइए इस मंच के ऊपर। लेकिन यहां से इस गेंद को लॉफ किया है, ये देखिए स्ट्रेट टू लॉन्ग ऑन स्क्रीन के ऊपर से खेला हुआ शॉट था, गेंद सीमा पर 6 रन। तो देखना ही इस समय इस बल्लेबाज विष्णु वाघमारे जिनके बल्ले से निकलता हुआ एक बड़ा हिट, और इस टूर्नामेंट की बात करें तो इस टूर्नामेंट का 34वां छक्का है,
काफी अच्छी जानकारी। देखा जाए तो स्कोरर और स्कोरर की बात करें तो हमारे रायगढ़ समालोचक एसोसिएशन के सदस्य किरण जी मात्रे और देखा जाए तो सुदर्शन यहाँ पर कुछ देर में तशरीफ लाएंगे, लेकिन इस समय कारपेट का इस्तेमाल था व्हाइटिश लॉन्ग ऑन, बिल्कुल थोड़ी सी मिसफील जरूर हुई थी उसका फायदा उठा है, दौड़कर दो रन यहाँ पर चल कदम के साथ मुकम्मल करते हुए बल्लेबाज विष्णु वाघमारे द्वारा दो रनों के साथ ही साथ टोटल जा पहुंचा है 13 रनों के ऊपर। मुकाबला काफी अच्छा हो सकता है क्योंकि फाइट अच्छी है, कल यदि रन नहीं बन रहे थे लेकिन आज यहाँ पर देखा जाए तो बल्लेबाजों ने शायद ये विकेट, शायद कल पहला दिन था, पहली रात थी और आज यहाँ पर दूसरी रात है तो शायद बल्लेबाजों के फेवर में यहाँ पर विकेट दिखाई देने लगे हैं रंग दिखाते हुए। लेकिन यहाँ से एक ही रन सिंगल्स के ऊपर ज्यादा तौर पे पड़गा टीम को फर्क नहीं पड़ सकता है, ऐसे में देखा जाए तो पड़गा टीम के जो समर्थक हैं वो यही चाह रहे हैं कि सिंगल यहाँ पर चले जाए तो कुछ फर्क नहीं, लेकिन यहाँ से सांगुरली टीम के जो दर्शक आए हैं वो यही चाहते होंगे कि अब हर एक गेंद के ऊपर प्रहारी बल्लेबाजी होना बेहद जरूरी है, यदि इस मैच को हमें जीतना है तो इस तरह की बल्लेबाजी होना इस मैदान के अंदर निर्णायक बन सकती है। लेकिन ऐसे में देखा जाए तो बल्लेबाज विष्णु वाघमारे और दूसरी तरफ हम देख रहे हैं अमर भोपी अमर ठोकल। तर सर नक्कीच सागर पादी या खेळाडूला दोन बॅक टू बॅक षटकासाठी अल्केश भोपी यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज झालं। लेकिन इस बीच ये गेंद हवा में और इसी के साथ एक शानदार कैच लिया गया और यहां से देखा जाए तो इस समय दूसरे विकेट का तीसरे विकेट का पतन होता हुआ डीजे। थैंक यू डीशे। तो जरूर यहां से देखा जाए तो निश्चित रूप में कल इस टूर्नामेंट के माध्यम से और पूरे महाराष्ट्र में काफी धूमधाम से शिव जयंती का उत्सव हमने जरूर देखा है, तो जरूर यहां से देखा जाए तो इस समय कवर का इस्तेमाल किया था, कवर ड्राइव के माध्यम से इस गेंद को खेला था लेकिन एक रन जरूर मिला है और यहां से एक रनों के साथ टोटल जा पहुंचा है 15 रनों के ऊपर। पड़गा के भी एक सपोर्टर और हमारे सुभाष ठाकुर भी यहाँ पर इस मैच का आनंद लेते हुए जिनके माध्यम से इनाम भी लगाया गया है, तो जरूर यहाँ पर हम नकुल जी जोशी से गुजारिश करेंगे कि आपका भी यहाँ पर स्वागत है, आइए। तो देखा जाए तो खास तौर पे दिनेश पाटिल, हम रोशन पाटिल जिनकी सराहना करना चाहूँ, जिनका मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा जिन्होंने हमें यहाँ पर आज कॉमेंट्री के लिए इन्वाइट किया। तो जरूर यहां से एक और विकेट का पतन होता हुआ, यानी कि देखा जाए तो सिलसिला अब जारी है, जिस तरह से तू चल में आया इसी परिस्थिति दिखाई दे रही है सांगुरली टीम की, ना कि यहां पर गेंदबाजी में उन्होंने अच्छा काम किया ताकि हर एक गेंदबाज के ऊपर आक्रामक प्रहारी बल्लेबाजी देखने को मिली और इस समय बल्लेबाजी करते हुए गेंदबाज भी फड़गा टीम के हावी हो रहे हैं। दो ओवर का महज खेल समाप्त हो चुका है, टोटल रन संख्या बन चुके हैं 15 रन। अब जीत के लिए समीकरण की बात करें तो यहां से अभी भी 12 गेंदों का खेल बचा है और 45 रन चाहिए डीजे। तो देखना यहां से 12 गेंदे, अब जीत के लिए 15 रनों की जरूरत है, 45 रनों की जरूरत है, सॉरी बिल्कुल टारगेट काफी बड़ा इस समय बनता दिख रहा है, ताकि विकेट की बात करें तो विकेटें भी यहां पर खोई है, इस समय 4 विकेटें इस वक्त खोई है सांगुरली टीम ने। तो जरूर यहां से प्रेशर है, दबाव है, क्योंकि जिस तरह से गेंदबाजी में जरूर हम बदलाव देख रहे हैं, सूरज जोशी का इस्तेमाल किया है, पड़गा टीम के एक मास्टर माइंड, एक सीनियर खिलाड़ी, अनुभव काफी तगड़ा है इस खिलाड़ी के पास, लेकिन उस अनुभव का क्या इस्तेमाल करते हैं। लेकिन बल्लेबाजी की बात करें तो अभी भी मैदान के अंदर विष्णु वाघमारे इस समय डटे हुए हैं जिनके माध्यम से एक बड़ा हिट, एक छक्का जरूर देखने को मिला है, वही बल्लेबाज ऑन स्ट्राइक।
सुरेश की ये गेंद उठाने का प्रयास, लॉफ किया इस गेंद को, लॉन्ग रन के ऊपर से एक दंदा रहता वो छह रन। तो यहां से 17 रनों के ऊपर खेल रहा है यह बल्लेबाज, ताकि एक अकेला इस समय मैदान के अंदर डटे हुए हैं और बिल्कुल उन्होंने अभी भी मैदान के अंदर संघर्ष नहीं छोड़ा है। लेकिन ये देखिए क्या एफर्ट दिखाया था निखिल ने, शानदार यहां पर फील्ड का प्रयास किया था, शॉर्ट सिली मिडॉम बिल्कुल मिडॉम बिल्कुल यहां पर रेडी था, लेकिन थोड़ी सी यहां पर देखी जाए तो जिस तरह से गेंद हाथ में आई जरूर थी, लेकिन फास्ट होने की वजह से यहां पर गेंद हाथ से फिसली, लेकिन ऐसे में देखा जाए तो एक बढ़िया कोशिश यहां पर नजर आई है। यदि गेंद हाथ पर नहीं लगती तो सीधा 4 रनों के लिए गेंद रास्ता नाप सकती थी, लेकिन ऐसे में देखा जाए तो यहां से एक रन जरूर मिला है बल्लेबाज विष्णु को। टीम का टोटल जा पहुंचा है 1 रनों के साथ 22 रनों के ऊपर। इस बीच एक गेंद लोअर फुल टॉस थी, लेकिन इस गेंद को लॉन्ग ऑफ क्षेत्र की तरफ, बढ़िया फील्डिंग का प्रयास आसानी के साथ इस गेंद को रोकते हुए एक रन का इजाफा होता हुआ इस 1 रनों के साथ टोटल जा पहुंचा है तकरीबन 23 रनों के ऊपर। अब 9 गेंदे बचे हैं और जीतने के लिए 37 रनों की अभी भी जरूरत, 9 गेंदे 37 रन, देखा जाए तो टारगेट बड़ा जरूर है, लेकिन क्रिकेट के देखा जाए तो जो वनडाउन के ऊपर जो खिलाड़ी कोई भी आता है वो एक हार्ट अटैक तो कुछ बदलता हुआ, 8 गेंदे 31 की अभी भी दरकरार है। इस बीच ये गेंद थोड़ी सी लोअर फुल टॉस थी, लेकिन ठीक ढंग से यहां पर खेल नहीं पाया, लेकिन ऐसे में देखा जाए तो मिड विकेट की तरफ यहां पर इस गेंद को रोकते हुए, लेकिन 1 रन जरूर मिला है इस 1 रनों के साथ ही साथ टोटल जा पहुंचा है 30 के ऊपर आ चुका है। अब यहां से समीकरण बदलता हुआ 7 गेंदे अब 30 रनों की जरूरत, आधा फासला तय हो चुका है, लेकिन अब आधा फासला जो तय करना है 7 गेंदों के अंदर, लेकिन देखना है इस वक्त सुरेश जोशी थोड़ी सी फील्ड का मुआयना करते हुए कि किस तरह से यहां पर फील्ड है और किस तरह से हमें गेंद को फेंकना है, लेकिन इस समय अंतिम गेंद का सामना करने के लिए तैयार है बल्लेबाज धनेश पारदी। आगे आकर खेलने का प्रयास था, लेकिन गेंद हवा में, इस मरतबा 1 रन तो मुकम्मल किया, दूसरे के लिए पलटे हैं और देखते देखते 2 रन यहां पर मुकम्मल होते हुए, और इन 2 रनों के साथ ही साथ ओवर की समाप्ति यानी कि महज 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 60 का पीछा करते हुए 3 ओवर के बाद यहां पर टोटल जा पहुंचा है 32 के ऊपर। अब जीतने के लिए बची भी 6 गेंदे और 28 रनों की जरूरत। नक्कीस दरम्यान या स्पर्धेचे आमच्या इलिम स्टार संघाचे सदस्य राजेश पाटील पिंट्या मात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाल्याने विनंती करेन या पण मंचावरती। तर सर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू डावखुऱ्याचा फलंदाजी करतोय, खऱ्या अर्थानं सांगुर्ली संघासाठी हा ट्रम्प कार्ड आहे। आदिवासी समाजाचा हा खेळाडू पण खूप चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला मात्र एक साजेशी कामगिरी प्रत्येक मैदानात या खेळाडूने करून दिली होती। नाईट्समध्ये तुम्ही पाहिलं होतं खऱ्या अर्थानं शिरोडोनच्या संघामध्ये संघ मैदानावरती 2 चेंडू 8 डब्याची गरज असताना मात्र याच खेळाडून मात्र क्वार्टर फायनल सामना आपल्या संघात देखील विजय करून दिला होता। तो खेळाडू तुम्ही पाहता या ठिकाणी साईक एंडकडे जरूर जरूर रोशन देखा जातो। जिस तरह से जो एक तरफ से खिलाड़ी आउट होते गए, लेकिन दूसरी तरफ पूरी तरह से मैदान के अंदर क्या एफर्ट दिखा रहे हैं, क्या खेल कर रहे हैं, क्योंकि अकेले यहां पर लड़ रहे समय मैदान के अंदर यानी कि समीकरण को यहां पर पहुंचा दिया है उन्होंने निश्चित रूप में। 6 गेंदों का समय, 6 गेंदे बचे हैं और जीत के लिए 28 रन की अभी भी दरकरार है। यहां से देखा जाए तो 2-3 बड़े हिट शुरुआत में आते हैं तो मुकाबले की गरिमा देखी जाए तो कुछ बदल सकती है, लेकिन ऐसे में यहां से पड़ गए टीम के गेंदबाज यानी कि मच्छिंद्र पाटिल के ऊपर भरोसा जताया है, लेकिन मच्छिंद्र पाटिल यहां पर इस समय मच्छिंद्र मात्रे किस तरह से यहां पर गेंदबाजी करते हैं। फुल टॉस थी, लेकिन इस बीच एक गेंद और यहां से देखा जाए तो इस समय जिस बल्लेबाज ने उफान उठाया था वही बल्लेबाज बैक टू द पवेलियन और इसी के साथ लगता हुआ एक और बड़ा झटका सांगुली टीम के लिए। संत राजा छत्रपति शिवाजी महाराज जय शक, शिवाजी महाराज जय शक, शिवाजी महाराज जय शक, या करणारा विभागात मोठ्या मानाचा जय शक, मोठ्या मानाचा जय शक, मोठ्या मानाचा
पाटील निघाला डाचा बसलाय साऱ्यांच्या मनामध्ये गोल्डन मॅन म्हणून ओळखत. जरूर जरूर रोहन चंद्रकांत पाटिल युवा नेता करनाला विभाग और सही मायने में देखा जाए तो एक डैशिंग नेतृत्व है और निश्चित रूप में इस विभाग में काफी अच्छा कार्य है रोहन का, एक काफी होना भी चाहिए क्योंकि आजकल युवाओं के कंधों के ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी होती है रोशन दिनी जी, तो जरूर वो का जिम्मेदारी संवारते हुए रोश यहाँ पर रोहन जी बिल्कुल उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं जिन्होंने आज बिल्कुल हमें इस टूर्नामेंट के लिए इन्वाइट किया. लेकिन यहां से देखा जाए तो मैच में अब फिर से एक बार कुछ छिड़काव कर रही है इस समय पड़गे की टीम, तो अगला मुकाबला हम जरूर देखेंगे कुडाबे बनाम एकता साई के बीच में. तो कुडाबे के हमारे विनायक जी पाटिल यहां पर आए हैं तो उनका भी हम स्वागत करते हैं. तो निश्चित रूप में यहां से इस बीच एक है खूबसूरती के साथ खेलने का प्रयास था, लेकिन अब यहां से देखा जाए तो पूरी तरह से मैच के अंदर क्योंकि जिस तरह से मच्छिंद्र मात्रे ने यहां पर जो गेंद फेंकी थी पहली गेंद के ऊपर निश्चित रूप में जिस बल्लेबाज के ऊपर आशा थी मानो 28 का टारगेट यहां पर बड़ा था, लेकिन जब बल्लेबाज सड हो और जब ऐसा समीकरण आता है तो निश्चित रूप में टीम को डर लगता है. तो दरमियान या ठिकाणी हा कल्लेगावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्मान्य गणपतजी भोड साहेब आणि त्यांच्या समवेत एक डॅशिंग युवा दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय जगदीशजी जंगम साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. ओ टू कमेंट्री बॉक्स. तर जरूर जरूर यहां से देखा जाए तो अब समीकरण की बात करें तो निश्चित रूप में दो गेंदे अब 26 रन और कुडाबे के हमारे शेखर पाटिल और प्रभाकर खुटले यदि यहां पर आए हैं तो उनसे भी हम गुजारिश करते हैं कि आइए आपका भी स्वागत है. लेकिन इस बीच एक इस समय प्रीतम पाटिल इस वक्त यहां से एक बेहतरीन कैच लपकते हुए और इसी के साथ एक और विकेट का पतन आसानी के साथ जीत की तरफ यहां पर पड़गे की टीम. ऐसी होती शिवरायांची विजयी तलवार, ऐसी होती शिवरायांची विजयी तलवार. तो जरूर यहां से आसानी के साथ जीत की तरफ और पड़गे के हमारे कृष्णा बॉस जिन्होंने पांच दिन काफी अच्छी अपने टूर्नामेंट नकुल जी जोशी इनकी टूर्नामेंट में चार छन लगाए थे. कृष्णा बॉस हैं, कुलदीप जोशी हैं, उन सभी का हम स्वागत करते हैं. लव भोईर सुभाष ठाकुर तो निश्चित रूप में यहां सब आए हैं, सभी का हम स्वागत करते हैं. लेकिन इस वक्त मच्छिंद्र मात्र एक सफलतापूर्वक गेंदबाजी करते हुए और इसके साथ ये मुकाबला आसन के साथ जीत की तरफ बढ़ रही है और जीत लिया है यहां पर ओम इलेवन पड़गे की टीम ने. तो जीत की बधाई देते हैं पड़गे टीम को और इस श्रृंखला में हिस्सा लिया तो हम जरूर गावदेवी सांगुरली टीम का शुक्रिया अदा करते हैं और चलते हैं फिर से एक बार रोशन जी इनके पास. हेलो तर मी पडगेट संघाला विनंती करेन पण लाईन अप करून मैदानाच्या बाहेर यायचं आहे, त्यानंतर सांगोली संघ आपण देखील लाईन अप करून एकमेकांना हस्तांतरण करायचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तुमचं देखील मी स्वागत करतोय.